बदलापूर इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालयामध्ये कंदील मेणबत्ती आणि हातपंख्याचा सेल लावलाय. कमी दरात कंदील मेणबत्ती आणि हातपंख्यांचं साहित्य त्यांनी वाटप देखील केलंय. शहरात गेल्या 15 दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असताना महावितरणचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करत असल्यानं या आंदोलकांनी आंदोलनाची गरज त्यांनी जाहीर केली आणि राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं. यानंतर जर महावितरणचा कारभार असाच सुरू राहिला तर तीव्र आंदोलनाचा इशारा बदलापूरच्या राष्ट्रवादीनं दिलेला आहे. राष्ट्रवादीचं हे अनोखे आंदोलन सध्या चांगलेच चर्चेत आहे. आता बदलापूर शहरामध्ये आज दिवसेंदिवस रोज लाईट जाते, कधी 15 मिनटं, कधी 1-1 तास, कधी 3-3 तास. ज्या वेळेला पाऊस पडला तेव्हा सकाळी लाईट गेलेले, रात्री उशिरा 2-3 वाजेपर्यंत आली. त्यामुळे नागरिक इथले खूप त्रस्त झालेले आहेत आणि ह्या MSEB ला त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेले. त्यांच्या सहकार्याने आम्ही हा सेल लावलेले आहेत. जुने कंदील आहेत, बत्त्या आहेत, ह्याच्यामध्ये लोकांनी आता लाईट गेली तरी घाबरायचं नाही. ह्या बत्त्या आणि कंदील लावून आपला प्रकाशामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, ह्याच प्रकारामध्ये लहान वृद्ध माणसांनी आपलं जीवन जगायचं. आणि ही जी व्यवस्था आहे आज संपूर्ण बदलापूर शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज चोरणसारख्या ठिकाणी आज 4 दिवस जरी लाईट नाही आहे, तिथली परिस्थिती आज काय झाली असेल याचा विचार MSEB ने करायला पाहिजे, या राज्य सरकारने करायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.